फ्रेंड्स वेलकम टू माय चैनल जयश्री पुरी किचन रेसिपी। आज की अपनी रेसिपी तंदूरी चिकन आते ही बनते अपन विदाउट ओवन कढ़ाई में बनते अपन मस्त पैकी जैसे ओवन नहीं तो रेसिपी बनते अपन बाहर मस्त पैकी छान कड़ाक ठंडी है तेज गरमागरम अपन तंदूरी बनते है। तो चला आता रेसिपीला सुरुआत करू। फ्रेंड्स अपन तंदूरी चिकन बनवने सा 9 पीस है ये सगले तो आधी आप फर्स्ट मैरिनेशन का अपन लिंबूचा रस काढून घेतलेला आहे। सगळ्यात आधी आपण लिंबू रस टाकूया। सगळ्या पीसवर टाकायचे आपल्याला फर्स्ट मॅरिनेशन हे खूप महत्त्वाचं असतं। आधी नंतर मीठ टाकणार आहोत आपण। पीस आपले जास्त असल्यामुळे मीठ ही जास्त लागेल। नंतर हळद हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला, लावून घ्यायचं त्याला व्यवस्थित। आतमध्ये हे जे लाईन म्हणजे कट केलेले आहेत ना त्याच्यात पण आतमध्ये व्यवस्थित लावून घ्यायचं। असं बोट वगैरे टाकून व्यवस्थित लावून घ्यायचं ते। त्याच्यानंतर आपण सेकंड मॅरिनेशन पण दाखवणार आहे मी। आता हे आपण सगळ्या पीसला लावून झाले, आता आपण याला 10 ते 15 मिनिट फ्रीज मध्ये ठेवणार आहोत, तोपर्यंत आपण सेकंड मॅरिनेशन ची तयारी करूया। आता आपलं सेकंड मॅरिनेशन करूया आपण। दही आहे ना आपण गाळणीत काढून ठेवलं होतं, त्याचं एक्स्ट्राचं पाणी जे असतं ना ते गळून जातं मग, आणि मग हे घट्ट दही घेणार आहोत आपण। नंतर त्याच्यात आपण सगळ्यात आधी लसूण अद्रक पेस्ट टाकूया 2 चमचे, नंतर लिंबू रस 2 चमचे। नंतर आपण फर्स्ट टाइम आपण मॅरिनेशनमध्ये मीठ टाकलेले आहे त्यामुळे जपून टाकायचं। नंतर हळद, लाल चटणी, तुम्हाला कितपत तिखट हवे त्यानुसार करा। आता आपले पीस जास्त असल्यामुळे आपण 3 चमचे टाकले आहेत। घरचा गरम मसाला 2 चमचे, नंतर तंदूरी मसाला 3 चमचे टाकणार आहोत आपण। धनेपूड 3 चमचे, नंतर चिकन टिक्का मसाला टाकणार आहोत आपण याचा, याच्यामुळे खूप छान टेस्ट येते। हे 1/2 पॅकेट टाकणार आहोत आपण। नंतर तेल टाकूया त्याच्यात, आपलं स्वयंपाकाला आपण जे वापरतो ना ते तेल। आता हे सगळं मिक्स करूया। आपण हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आणि फ्रीजमधून पीस काढून घेतले। आता आपल्याला प्रत्येक पीसला हे लावून घ्यायचे, आधी फिंगरने पूर्ण पीस जे लाईन्स आहेत ना कट्स त्याला लावून घ्यायचे। दोघा साईडने बाजू पलटून घ्यायची। बघा आपलं पूर्ण पीसला लावून झालेलं आहे, इथे ताटात ठेवूया। सगळ्या पीसला लावून घ्यायचंय, आतमध्ये गेलं पाहिजे मसाला।
खातांना छान टेस्ट येते. सगळे पीस असे छान मस्तपैकी मॅरिनेशन लावून झालेले आहे. आता आपण त्याला 1.5 तास फ्रीज मध्ये ठेवणार आहोत. नंतर मग आपण बनवूया. आपण फर्स्ट मॅरिनेशन केलं ना त्याच्यात बघा असं हळद मीठ लिंबूचं पाणी निघतं ते टाकून द्यायचं. म्हणजे त्याच्यामुळे कसं असतं ना आपण आधी लावल्यामुळे पीस पाणी सोडून देतात आणि नंतर आपण हे जे मसाला लावला ना तो अगदी ड्राय होतो मग आणि नंतर पातळ होत नाही ते असं छान मॅरिनेशन लागतं मग त्याला. तर चला आता आपण याला अर्धा 1 तास किंवा 1.5 तास तुमच्याकडे जसा वेळ असेल तसं ठेवूया. मी याला 1.5 तास ठेवणार आहे. नंतर आपण आता पुढची रेसिपी बघू. आता आपण 1.5 तासानंतर पीस बाहेर काढलेले आहेत. आता आपण कढई तापवायला ठेवलेली आहे. त्याच्यात सगळ्यात आधी तेल टाकूया. निरले पॅन या कढई तवा कुठल्याही याच्यावर चालेल. आपण विदाउट ओव्हन बनवतोय ना तर ज्याच्याकडे ओव्हन नाही आहे त्यांच्यासाठी खास ही रेसिपी. आधी आपण तेल टाकलं. आता बटर टाकलंय. बटर कसं नुसतं बटर टाकल्यामुळे ते जळतं मग. आता आपण पीस ठेवूया त्याच्यात. दोन पीस मावतील आपले त्याच्यात आणि नंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. लो ते मिडियम गॅसवर आपल्याला होऊ द्यायचे त्यांना. मग आपण बाजू पलट करणार त्याची 5 मिनिटात. आता बाजू पलट करूया. परत आपण त्याला झाकण ठेवून होऊ देणार आहोत. परत 5 मिनिटात आपण त्याला बाजू पलट करू. 5 मिनिटानंतर झाकण काढूया. मस्त झाले बघा. छान मस्त होत आहे. ओव्हनची पण गरज नाही त्याला. हे बघा तर परत आपण झाकण देऊ. असं आपल्याला शिजेपर्यंत पीस असं करायचं. 5-5 मिनिटात टर्न करायचं त्याला. आपण 2-3 वेळा पलट केले पीस. आता मस्तपैकी सॉफ्ट शिजलेले आहेत आपले. आता आपण गॅस बंद करूया आणि त्याच्यावर आपण पुदिन्याची चटणी बनवूया. आता आपण त्याच्यावर पुदिन्याची चटणी बनवतोय. पुदिना घेतलेला आहे आपण 2-3 मिरच्या. नंतर दही आणि मीठ टाकणार आहोत आपण. मिरची टाकूया. नंतर दही. मीठ. आता आपण हे वाटण करून घेऊया. आपली चटणी किती मस्त छान तयार झालेली. कलर पण किती सुंदर आलेला आहे. आपण आता स्मोक देणार आहोत. मस्तपैकी आपले पीस तयार झालेले. कोळसा ठेवलेला आहे आपण गॅसवर. हे बघा याच्यात आपण सगळे तयार झालेले पीस ठेवलेले आहे. त्याच्यात आपण आता वाटी ठेवूया. आपण आता वाटी ठेवलेली बटर टाकूया. नंतर आपण त्याला झाकण ठेवूया. त्याला स्मोक होऊ द्यायचं आपल्याला. फ्रेंड्स आपले विदाउट ओव्हनची चिकन तंदुरी मस्त तयार झालेले. ज्यांच्याकडे ओव्हन नाही आहे काही गरज नाही आहे. मस्तपैकी आपण कढई पॅन तव्यावर पण बनवू शकतो. आणि आता मस्तपैकी छान डेकोरेशन केले. पुदिन्याची चटणी तयार आहे आपली. फ्रेंड्स तुम्हाला तंदुरी चिकनची रेसिपी आवडली का? आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब फ्री आहे गाईज. आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. अगदी मस्तपैकी छान पद्धतीने बनवले आपण. तर फ्रेंड्स भेटू आपण परत नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय. धन्यवाद.